आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप नाईन घडामोडी. मुंबईच्या मुलुंड टोल नाका, भक्ती पार्क, शिव चेंबूर रोड, माहुल, ट्रॉम्बे इंडस्ट्रियल आणि कांदिवलीमधील गणेशनगर तापमानाबाबत हॉटस्पॉट. वाहनांची गर्दी आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमुळे तापमानात मोठी वाढ. मुंबईच्या कांदिवली आणि बोरिवलीमध्ये आज पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी बदलण्याच्या कामानिमित्त आज रात्री 10 वाजेपासून उद्या रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. डोंबिवली स्टेशनवरून लोकल पकडून प्रवास करणं जीवावर बेतलं. लोकलच्या गर्दीमुळे 7 दिवसात 3 जणांचा मृत्यू. मुंबई महानगरातील घरांच्या मागणीमध्ये मोठी वाढ. यंदा पहिल्या तिमाहीमध्ये 60,719 घरांची विक्री. घरांच्या विक्रीतून विकासकांना 54,241 कोटींचं उत्पन्न. वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई महानगरपालिका आता ऍक्शन मोडवर. खबरदारी म्हणून नेरूळच्या मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयामध्ये 7 व्हेंटिलेटर बेड राखीव. पुण्यामध्ये काल रात्री आगीच्या 3 घटना. सिंहगड रोड, भवानीपेठ आणि कोंढवा बुद्रुकमध्ये आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याच्या मावळमधील पवना धरणातील पाणीसाठा 34%. तीव्र उन्हामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. पिंपरी चिंचवड शहरावर पाणी संकट उभं राहण्याची शक्यता. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. 7 गावं आणि 3 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. 3 गावांना टँकर मंजूर तर 2 गावांनी प्रस्ताव दाखल केला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड इथं मतदान संकल्प अभियान. पालकांनी घेतली मतदान करण्याची शपथ. सेल्फी विथ वोटिंग पालक, विद्यार्थ्यांचा संकल्प.